अजीत पवार इन्होंने कुछ दिन पहले शहर के विभागीय आयुक्त कार्यालय में विभागीय बैठक ली। इस बैठक में पालक मंत्री नितिन राउत से लेकर आघाड़ी के सभी मंत्री उपस्थित थे। बैठक के बाद अजीत पवार इन्होंने पत्र परिषद में बताया कि फडणवीस सरकार ने मंत्री पद का फायदा उठाते हुए बाकी जिलों का निधि नागपुर, चंद्रपुर और सिंधुदुर्ग में दिया है, मगर पवार के इस आरोप का पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े इन्होंने खंडन किया है। आइए पहले देखते हैं कि अजीत पवार ने क्या कहा है और बावनकुड़े ने इसका खंडन करते हुए क्या कहा। सरकार मुंबई विभाग मध्य साधारण कोकण विभाग त्याला आपण म्हणतो, तिथं नियतवेचे पैसे जे द्यायला पाहिजे होते जिल्हा वार्षिक योजनेच्या करता, त्याच्यातले थोडे थोडे 37 कोटी रुपये कमी करण्यात आले। पुणे विभागाचे 310 कोटी 5 जिल्ह्यातले कमी करण्यात आले। नाशिक विभागाचे 5 जिल्ह्यातले 196 कोटी रुपये कमी करण्यात आले। त्याचबरोबर औरंगाबाद विभागाचे 91 कोटी रुपये कमी करण्यात आले। अमरावती विभागातले फार काही कमी केले नाही, जवळपास सारखेच दिले, मात्र बाकीच्या 4 विभागातनं एवढे पैसे कमी करून 651 कोटी रुपये नागपूर विभागामध्ये इतरांचे जिल्ह्यांचे नियमानी देण्याचे असताना कमी करून वाढवून देण्यात आले। आता नागपूर जिल्ह्याचा डीपीसीचा क्वांटम हा 776 कोटी रुपयाचा जनरल प्लॅन एससीपी आणि टीएसपी म्हणून होता, तो कमी करण्याच्या बातम्या येत आहे। माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि नागपूरच्या तिन्ही मंत्र्यांना, 776 कोटीवरून 850 कोटी केला पाहिजे। नागपूर उपराजधानी आहे, उपराजधानीला विशेष महत्व आहे आणि नागपूरला अधिवेशन होतं मोठ्या प्रमाणावर, नागपूरवर लोड असतं, नागपूरच्या सर्व विकास योजना ज्या डीपीसीकडे चालतात त्या कमी होतील आणि त्यामुळे हा 850 कोटी करावा अशी मागणी आहे। 776 कोटीचा कमी करू नये ही मागणी आहे।